हरिओ श्रीराम अंबज्ञा नाथ मी रुचिता विरादीप नाईक घाटकोपार उपासना केंद्र पश्चिम आत्ता आत्ता आपला कोरोना काळ सा चा हा अनुभव आहे की बापूंची कशी कृपा आहे आपल्यावरती आणि बापू आपल्याला कोरोना काळामध्ये सुद्धा कसं त्यांनी फुलासारखं सांभाळलं ते मला सांगावं असं वाटतं आहे की हा कोरोना काळामध्ये आम्ही घरामध्ये माझे जाऊ आणि माझे धीर आणि मी असे आम्ही राहतो तर त्या कोरोना काळामध्ये या दोघांनाही म्हणजे जा जावेला आणि धीराला दोघांनाही कोरोना झाला तर त्यावेळेला बापूंची कृपा बघा अशी आहे की त्या जवळचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे दोघंजण गेले आणि त्यांनी सांगितलं की रिपोर्ट वगैरे पाहिले आणि तर बघितलं तर कोरोना पॉझिटिव्ह आहे तर मग ते ते त्यांना पण खूप टेन्शन आलं की आता काय करायचं पुढे आता म्हणजे कसं हे करायचं तर त्या घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बघा की आम्हाला दोघांना पण पॉझिटिव्ह आहे कोरोना तर तू काय करतेस तर म्हटलं काय करते म्हणजे मला इथेच राहायचं आहे मी राहीन आणि तुम्ही आपण टेन्शन घ्यायचं नाही बापू आहेत ना ते बघ बघून घेतल काय करायचं ते आणि डॉक्टरने काय सांगितलं त्यांना की बघा तुम्हाला दोघांना ना कुठे जायची गरज नाही आहे ते एक त्याने सांगितलं की तुम्हाला पण आपण एक काळजी घ्यायची की आपण घराच्या बाहेर नाही जायचं तर मग तेवढं आम्ही पाळलं आणि त्या घरामध्येच राहून त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाच दिवस जे कोर्स करायचा आहे गोळ्या जो देईन ते त्या पाच दिवसाचा कोर्स करा तुम्ही आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि व्यवस्थित राहायचं आणि त्या पाच दिवसामध्ये Uh, की आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची बापूंची एवढी कृपा आहे की त्या पाच दिवसामध्ये टाईम कसा घालवायचा ह्याचीसुद्धा काळजी बापूंनी मिटवली होती कारण उपासना चालू होती त्यामुळे ती एक खूप पॉझिटिव्ह आम्हाला मिळालं व्यवस्थित एकदम त्या तो एक समाधान मिळालं ते की खरंच आपलं म्हणजे टाईम वेस्ट नाही झाला की तो एक अनुभव आणि पाच दिवसामध्ये ते दोघं पण कवर झाले आणि ते डॉक्टर त्या दोघांना कधी कधी जा जाताना त्यांच्याकडे डॉक्टरांकडे गेलं तर ते डॉक्टर त्यांना विचारतं की त्या मॅडम कशा आहेत तुमच्या घरातल्या तर तर ते म्हणते की ते तिला काही नाही झालं म्हटलं बापू कृपा दॅट्स ऑल बापू इज ग्रेट तर मग बापूंच्यामुळेच आमच्या घरामध्ये असं व्यवस्थित आणि खेळवेळीचं वातावरण कोणी टेन्शन घेतलं नाही कसल्या गोष्टीचं बघा म्हणजे मनसामर्थदाता म्हणतात ना ते हे की आपलं मन त्याच्याकडे आपण दिलं नाही की तो सामर्थ्य देतोच त्यांना की तर हे एक हा अनुभव खूप छान आला आहे आणि त्या काळामध्ये आम्ही व्यवस्थित हे केलं आणि त्यातून व्यवस्थित बाहेर आलं ती पण बापूची मोठी कृपा आहे बापू सगळ्यांवरती अशी कृपादृष्टी ठेव हो। हरिओ श्रीराम अंबद नाथ सोहित